हेलो एवरीवन, दिस इज मुंबई कर मयूर एंड योर वेलकम टू माय चैनल। तो आज हम दोनों आए हैं गोवा घूमने, कुछ डिवाइन प्लेस पे जाएंगे। हाँ, विजय आपको हाय कर रहा है। हेलो एवरीवन। कम से कम ये जर्नी वापस हमारी 2 साल के बाद हम दोनों मिल रहे हैं और वापस गोवा के लिए ही निकले। तो बॉम्बे से निकल जाते तो व्लॉग नहीं बनाया, तो मैं स्टार्ट कर रहा हूँ मडगांव स्टेशन से। तो अभी बज चुके हैं सवेरे के 8 और कुछ डिवाइन प्लेस आप इस व्लॉग में देखोगे। थंबनेल देख के तो आपको समझ में आ गया रहेगा कौन से प्लेस है। तो फिर भी वीडियो एंड तक देखिएगा। गोवा में सिर्फ बीचेस ही नहीं है, बहुत सारे डिवाइन प्लेसेस भी हैं। उसमें से कुछ इस वीडियो में दिखाने की मैं ट्राई करूँगा। वीडियो कैसे लगा? गोवा में आने का सलाह गोवा वाइब्स इसको बोलते हैं। हमारे चेहरे की खुशी देख के आपको समझ ही आ गया रहेगा गोवा में आने का मज़ा क्या होता है। तो सोच क्या रहे हो, उठाओ बैग, टिकट बुक करो और निकल पड़ो गोवा के लिए। गोवा से ट्रेडिशनल नाश्ता है बंस पाई। तो कभी ही मैं ये तो नक्की ट्राई कर दो। पोर्तुगीज इथे येऊन काहीतरी कल्चर गेले तर त्याचाच हा प्रकार आहे। ऍक्च्युली पोर्तुगीज डिश आहे, पण गोव्याचा फेवरेट नाश्ता आहे बन्स भाजी। हे पॉकेट फ्रेंडली आहे आणि पोटही भरतं आणि काय मैदा केळी असे फक्त हायजेनिक पदार्थ असतात त्याच्यात। सो हे नाश्ता गोव्यामध्ये आला असाल तर बन्स भाजी हे खायला विसरू नका। आणि मित्रांनो, माझा पहिला स्टॉप आहे माळसा नारायणीच्या मारदोळ येथे माळसा नारायणच्या मंदिरामध्ये। तर इकडे तुम्ही जो पाठीमागे बोर्ड बघत असाल त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की दक्षिणात्य मंदिरांमध्ये मंदिराचं पावित्र्य पूर्णपणे पाळलं जातं। फॉरेनर्सला इथे रिस्ट्रिक्शन आहेत, बिलकुलही एंट्री नाही आहे। जास्त करून फॉरेनर लेडीज लोकांना इथे बिलकुलही एंट्री नाही आहे। आणि मंदिर परिसर बघू शकता, एकदम म्हणजे काय होतं त्याला, ऐतिहासिक अशा वास्तू आहेत त्या। खूपच पुरातन मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्धार कालांतराने होत असतो। तरीही त्यांनी आपलं जे ट्रेडिशनल जी पद्धत असते मंदिर बांधणीची ती मेंटेन ठेवलेली आहे, जसं की तुम्ही बघू शकता। तर गोव्यामध्ये मंदिरं भरपूर आहेत फिरण्यासारखी। तर तुम्ही अगर वेळ बीच लाईफपासून जरा फुरसत मिळाली असेल तर गोव्याच्या मंदिरामध्येही तुम्ही व्हिजिट द्यावी। आणि इकडे जे दर्शन घेऊन जे मनाला समाधान लागतं ते खूपच वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं, खूपच समाधानी असतं। तर आपणही या मंदिरांना नक्कीच भेट द्या। तर मित्रांनो, माळसा देवीच्या मंदिरापासून आम्ही गेलो बेताळेश्वराच्या मंदिरात आणि तिकडनं आम्ही सप्तकोटेश्वरच्या मंदिरात चाललो आहे। मार्शल मार्गे हे बघा, मार्शल गावातून तुम्ही सरळ सरळ याल तर फेरीने हा पुढचा प्रवास तुम्हाला करावा लागेल। ह्या टोकातून त्या टोकापर्यंत जाण्यासाठी आपल्याला फेरीचा वापर करावा लागतो। एक फेरीच्या